स्मरोनिया रघुनंदना पर्वत पाहता सावधान झाले औषधीचे दर्शन वैद्य सुषेण हरी खत प्रभु रामचंद्र भगवान की जय कपिवर महारुद्र हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। कथेचा अनुसंधान असं चाललंय ज्यावेळेस पर्वत हनुमंताने पर्वत घेऊन आलेले आता औषधासाठी औषधे शोधण्यासाठी वानरास सुग्रीव आणि त्या वानरास सुग्रीव जे वानर सैन्य होते ते पर्वतावर गेलेले आहेत आणि पर्वतावर गेल्यानंतर त्यांनी गेल्यानंतर रामनामस्मरण रामनामाला स्मरण करून पर्वतावर गेल्यानंतर त्यांनी काय केलंय वैद्यराज सुषेण औषध औषध शोधत आहेत आणि बाकी वानर सगळे ते पर्वतावर इकडे तिकडे फिरत आहेत। राम नामे सत्वर उपटोनी औषधी संभार करीत नामाचा गजर वानर भार चालिला वानर भार चालिला। राम नामाचा सत्व राम नामाचे नाव घेतले राम नावाचे नाव घेऊन औषध घेतल्यानंतर जे पर्वतावर गेले होते रे उपटोनी औषध भार मग त्यानंतर औषधाचे काय होते वनस्पती होते औषध वनस्पती उपटून घेतल्या आणि राम नामाच्या गजर करत करत औषधे सुषेण वैद्य औषधे घेत आहेत। उतरोणी पृथ्वी तळी औषधी चूर्ण केल्याशळी रस घेऊनी तत्काळी शक्ती बिळी ओतला शक्ती बिळी ओतला। मग ते पर्वतावर गेल्यानंतर पर्वतावर गेल्यानंतर सुषेणराज वैद्यनाथांनी औषध घेतले औषध घेऊन जमिनीवर उतरले जमिनीवर उतरून औषधाचे ते एका वाटायचे असताना कुंड त्या कुंड म्हणजे शिळा त्या शिळावर औषध ठेवले आणि औषध ठेवून ते वाटले वाटून ते औषध त्या औषधाचे मिश्रण करून औषध ते लक्ष्मण जे औषध होते ना लक्ष्मणाचे जे शक्तीबळी लागले होते ना ते शक्तीबळामध्ये औषध ओतले आहे असे ग्रंथकर्ते सांगत आहेत। रस खाली ता सत्वर सावध नवेची सौमित्र सुषेण झाला चिंता तुर काही विचार स्फुरेना काही विचार स्फुरेना। आता सुषेण राजाला गर्व झाला सुषेणराजाला गर्व का झाला की सुषेण हनुमंताने जे औषध बाहेर आणला होता औषध बाहेर आणल्यानंतर सुषेणराजाला वाटलं की मी औषध आणले मी औषध तत्काळ घेईल औषध घेतले सुग्रीवराजाने औषध आणले औषध आणले त्याने औषध मिश्रण करून ते ओतले पण त्याने सुषेणराजाने जे ते प्रभू जगाच्या जगात नेता प्रभू रामचंद्र त्यांचं त्यांनी दर्शन घेतलं नाही त्यांनी केलं नाही त्यामुळे त्याने काय झालं प्रत्येक त्यामुळे रस्ता खाली जाऊ मग त्या रस्त्या बिळामध्ये वाचला बिळामध्ये रस वाचल्यानंतर त्या रस वाचल्यानंतर सुमित्र सावध होईना सावध नाही झाल्यावर मग सावध नाही झाल्यानंतर सुषेणाला चिंता पडली असं कसं झालं असावा मग त्याने सावध न झाले म्हणून सुषेण चिंता पडले की काय करावं हे त्याला सुषेण राजाला कळेना झाले आहे। ब्रह्मादिक अनुलंघ पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शेखी सावध लक्ष्मण अद्याप जाण होईना अद्याप जाण होईना। ब्रह्मदिका इतकं एवढं व्यंकट विघ्न आलं होतं जे आता समुद्र 400 तरी लक्ष योजन हनुमंताने समुद्र पालम घेऊन आले त्याचे रणकंदन केले विद्ध झाले काळनेमेचा वध झाला सगळं करून गंधर्व मारले इतकं एवढं करून ब्रह्मताचे आग्ने हे केल्यानंतर इतके दिवस झाले तरी एवढं कार्य पूर्ण केलं एवढा पण झाले आणि एवढा प्रयत्न करून आणि मी न प्रयत्न केला एवढा प्रयत्न केला असताना सेके सावध मग आपण औषध बिळामध्ये ओतला औषध सर्ण झाले मी काही तुझं अनुमात्र लक्षण चुकलं नाही काय झालं नाही आणि का लक्ष्मण सावध होईना असे सुषेण मनातले मनात बोलत आहेत। सुग्रीव विभीषणा देखता स्वामी रघुनाथ ऐकता वल्गलो मी इतस्तता सौमित्र आता उठवीन सौमित्र आता उठवीन। मग त्यावेळेस त्याला की थोडं कार्य चुकल्यानंतर महाराज लोक भरपूर असते सांगण्यासाठी की आपल्या माझ्याकडून थोडं चुकलंय मग ते आता विभीषण होते सुग्रीव होते पती वानर होते ते काय म्हणतायत ते म्हणतायत ए सुषेण राजा तू चुकलास तू चुकलास की कारण तू सुग्रीव जगाचा कार्य स्वामी प्रभू रामचंद्र आहेत त्यांना तू न उलंघता तू कार्य केलं ते मान्य मला तू पर्वतावर गेलास पर्वत घेऊन आलास त्यावेळेस हनुमंत आणि राम हे दोघं एकमेकाला भेटत असल्यामुळे मग सुग्रीव काय म्हणते दोघं एकमेकाची भेट चालू ना आणि दोघांना एकमेकाला बोलून द्या बसून द्या आपण जाऊन औषध घेऊन येऊ औषध घेऊन आले औषध घेऊन आले मग त्यांनी काय म्हणते औषध घेऊन आल्यानंतर ते औषध आणलंय केलं पण प्रभू रामचंद्राचं त्यांनी दर्शन घेतलं नाही फक्त महत्वाचे केलं की त्याला अहंकार झाला ज्याचा अहंकार असतो ना त्याचं काही करत थोडं बघा आज काही ज्या काही लोकांना जास्त येतं ना त्यांना जास्त अहंकार असतो अहंकार झालं की काहीच उपयोग नसतं अहंकारमध्ये नाही त्यामुळे ते म्हणते
विभीषण आणि सुग्रीव सांगत होते सुशेना तू चुकलास, प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायच पाहिजे, दर्शन न घेतल्यामुळे हे असं झालं असे ग्रंथ कधी सांगत आहेत। ऐसे बोल बोलून पाठविला वायू नंदन, महाविघ्ने जिनोन पर्वतची जाण आणिला, पर्वतीची जाण आणिला। ते काय सांगत आहे? ऐसा मी उघ्न बोलले, मी हनुमंताला वायुनंदन वायुनंद पाठ हनुमंताला बोल पाठवलं आहे आणि महाविघ्न इतकं होतं धनुने आणलं होतं, तरी तू विघ्न आणल्यानंतर तू फक्त एक कार्य विसरला, त्यामुळे हे झाले आहे। ऐसे बोलून पाठवलं वायुनंदन, ते म्हणजे महाविघ्न जाणून महाविघ्न आलं होतं, तू तू असं कर असं ग्रंथकर्ते सांगत आहेत। औषधी संभार सगळा अंगे पिळून या वहिला, घाई रस ओतिला तो व्रता झाला प्रयत्न, तो व्रता झाला प्रयत्न। ते काय सांगत आहेत? औषधी भार आणला सत्वर, वायुनंदन हनुमंत गेले औषध घेऊन पर्वत घेऊन आले, त्यानंतर रस सुग्रीव राजाने सगळ्या वानर उत्पत्तीने औषध आणले, रस केला वचला बिळामध्ये, रस वत्ता अंग पिळला, पण त्याचा काय रस झाला? त्याचा रसाचा काही अर्थ झालेला नाही, ओतला। मग ते जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न वाया गेला असे वानर सुग्रीव आणि विभीषण वैद्यराज सुशेनाला बोलत आहेत। तरी वैद्यक लटके झाले, शास्त्र व्रथा रचले, शिष्टाचारा दूषण आले, काय झाले मज नकळे, काय झाले मज नकळे। तरी औषध लटके, मग ते काय म्हणतंय? औषध लटके चुकले, म्हणजे औषध चुकलंय का? औषध तर काही चुकलेलं नाही, शास्त्र काय म्हणजे जे प्रथम शास्त्रविद्येत असतं ना, शास्त्राप्रमाणे जे चालू आहे ना ते केलंय मी सगळं। शास्त्र शिष्टाचार म्हणजे शिष्टाचार माझ्या मनात दोष आला, प्रमाण झाले, मग ते धोरण अदोषित आले, ते काय म्हणते? दोष झाला, मग रचले लटके, शास्त्र चुकलं नाही, काही चुकलं नाही, मग व्रत झाले, म्हणजे जेवढा प्रयत्न केला हनुमंताने एवढा ब्रह्म एवढा आटोकाटोकाट प्रयत्न केला ते वाया गेला आणि माझं मलाच काय कळलं नाही झाले असे वैद्यराज सुग्रीव वैद्यराज सुशेनजी सुग्रीवाला विषयाला बोलत आहेत। नाही रसायन चुकले, धातूसी अंतर नाही पडिले, नाही अनुपान चुकले, नाही सांडिले क्रियेसी, नाही सांडिले क्रियेसी। मग ते काय सांगत आहेत? सुशेन राज बोलत आहे, नाही रसायन चुकलं, माझं रसायन चुकलं नाही, मी जे औषध पाहिजे ते वनस्पती औषध आणल्या होत्या, औषध आणलेल्या वनस्पती मी घेतल्या, वनस्पती चूर्ण केल्या, सगळं चूर्ण केलं, तत्वता म्हणजे वनस्पती चूर्ण केल्या आणि त्या धातूस जे पाहिजे धातू त्या धातू घेतल्या आणि त्या ते पाळल्या, तरी मग काही झालं? अनुपान माझं काहीही चुकलेलं नाही, सगळं बरोबर आहे। पण ते एक लक्षात ठेवा, एक दृष्टांत तुम्हाला सांगतो, दृष्टांतातलं उदाहरण आहे की ज्यावेळेस शबरी माताचं आणि शबरी माता आणि लक्ष्मण ज्यावेळेस सीतागमनासाठी वनात गेले असताना ज्यावेळेस बोर खात होते, ज्यावेळेस लक्ष्मण आणि बोर एक खाल्लेलं नसतं, प्रभू रामचंद्राने बोर घ्यायची आणि शबरी माता का खाल्ले होते? शबरी माताने बोर गोष्ट गोड बघायची, गोड असून तीच बोर प्रभू रामचंद्र द्यायचे आणि आंबट बोर देत नव्हते, मग प्रभू रामचंद्र काय करायचे? ते अर्ध बोर घ्यायचे आणि लक्ष्मण द्यायचे, मग लक्ष्मण काय म्हणायचे? उष्ट आहे ते बोर घ्यायचे आणि ते बोर फेकून द्यायचे, मग ते बोर फेकून दिलेलं बोर, ते बोर कुठं पडायचं? द्रोणागिरी पर्वतावर पडले, द्रोणागिरी पर्वतावर पडल्यानंतर द्रोणागिरी पर्वतात दृष्टांत दोन येत, द्रोणागिरी पर्वतात पडल्यानंतर त्या पर्वतानंतर ते काय होतं? औषधाचा ते तो वनस्पती झाला आणि ज्यावेळेस विद्यकंठ झाले का औषध त्यावेळेस मी तिथं औषध उपचार आल्याचे असे ग्रंथकर्ते सांगत आहेत। काय झाले तत्वता मज न कळे सर्वथा, धाव पागा रघुनाथा शास्त्र संमता संरक्षी, शास्त्र संमता संरक्षी। काय झाले मज रघुनाथा, काय झालं आहे हे मला कळना, मग सुशेनराज वैद्य आणि सुशेनराज वैद्य कोणाला सांगत आहेत? सुशेन वानर सुग्रीव कपि हनुमंत विभीषणाला सांगत आहे, काय झालं हे मला कळना, आता कळना। मग ते कोणते? बदाव पाव रघुनाथा, त्यांनी नंतर प्रभू रामचंद्र स्मरण चालू केलं, प्रभू रामचंद्र स्मरण केल्यानंतर शास्त्र संमत संरक्षण दे, मग त्यामध्ये मला शास्त्र केलंय मग ते संरक्षण द्या असे ग्रंथकर्ते नाथराय सांगत आहेत। तव आवेश वायुनंदनी जो भक्ता माझी चुडामणी, बोलता झाला हा सोनी सुषेणा लक्षणी अनुवादे, सुषेणा लक्षणी अनुवादे। ते काय सांगत आहेत? त्यानंतर हे चालू खरं सगळं वृत्तांत, हनुमान हा सगळा वृत्तांत ऐकला, लक्ष्मण सावध झालेले नाही, मग हनुमान वृत्तांत ऐकल्यानंतर हनुमान लगेच ते काय होते पाहिल्यानंतर ते गेले सुग्रीवाचं विभीषणाचं चालू होत जे संभाषण चालू असेल, मग ते काय म्हणतात? हनुमान सांगत होते हे सुशेन राज वैद्य
तू भक्त माझी तू भक्त आहेस, तू रामप्रभू रामचंद्राला विसरलास, त्यामुळे ते काय विसरला आहे ते मध्ये काय म्हणजे चुडा म्हणे तू बोलत आहे हसून म्हणा ते हसले आणि बोलले तू जे सगळं केलंय तुझं रसायन काही चुकलं नाही तुझे शस्त्र तो जे केलंय सगळं केलंय फक्त तू विसरलाय काय प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं विसरलाय असे ते सांगत आहेत. आणि त्या सांगितल्यानंतर मग ते सुशेनराज काय बोलत आहेत सुषेणा चुकला श्रीमत्त ज्याचे निशास्त्राची शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनाथ ज्याचे शिष्ट सनाथ जेचे ते काय सांगत आहे हे सुषेणा ज्यापासून ज्या प्रभू रामचंद्रापासून पृथ्वी निर्माण झालेली पृथ्वी निर्माण झाली त्या मध्ये तू चुकला नाहीस शस्त्र शास्त्र जे काय वेद वैद्य ज्यावेळेस वेद त्यांच्यापासून पाठ झालेले त्यांच्या मुखातन वेद वेद झालेले आहेत वेद आलेले शस्त्र आलेत आणि ते सांगते शिष्ट नसतात मग ते जे काय करतील ते सगळं मान्य पण तू त्यांनाच विसरलास तू काही चुकलेलं नाही शस्त्र चुकलं नाही अस्त्र चुकलं नाही जो ते दिव्य अस्त्र आणले ते बरोबर केले हे तुझी चूक झाली आहे ते हनुमंतराया सुशेनराजाला बोलत आहेत जेणे चिकित्सा पाळली गेली जेणे शास्त्रे बुझाविली पुराणे वर्तो लागली ज्याची चाली जाणो ज्याची चाली जाणोनी जे चिकित्सा डॉक्टर आहेत डॉक्टरला कसं आपलं पहिले डॉक्टर जे वेगळे होते आता डॉक्टर कसे येतं की बघितल्यानंतर काय पहिले डॉक्टर नाडी तपासून काय काय रोग निदान करत होते ते काय मग ज्याने चिकित्सा गेले मग ते चिकित्सा पळले मग ज्याने बघितलं चिकित्सा पळून जाते ज्याने शस्त्र बुजवले ज्याने ज्या कारण प्रभू रामचंद्रांचं रिस्त बघितलं असतं सगळीकडे होत कारण होते पण ते लिहिले होतं वाल्मिकी रसायन लिहिलं होतं जे ग्रंथ वाल्मिकी रसायन लिहिले त्यांना सत्य करण्यासाठी सत्य साच करण्यासाठी त्यांनी केले होते मग ते वृत्ता लागले तर ते काय सांगत आहे तो शस्त्र बुजले पुरले तू ज्याच्या चरणाला लागू नये तू फक्त त्याच्या चरणाला सगळे काही ठीक होईल असे प्रभू रामचंद्र हनुमंतराया सुशेनराजाला बोलत आहेत त्या विसरोनी रघुनाथा स्वबुद्धी वैद्यक करिता क्षीण पावलासी व्रथा कार्य ही तत्वता न साधे कार्य ही न तत्वता साधे हनुमंत सांगत आहे सुशेन राजा वैद्य राजा तू विसरलास विसरला रघुनाथा तू रघुनाथ रामचंद्राला विसरला स्वतःची बुद्धी वापरली स्वतःची बुद्धी वापरून तू कधी तसुद्धी शिल पावला सुरता स्वतःची बुद्धी वापरले सगळं केलं तू चुकलास मग ते सांगत आहे चुकल्यामुळे कार्य साधे मग तो काय झाले कार्य साधना असे हनुमंत सुग्रीवाला सांगत आहेत उगवता दिनमणी हरपे तत्काळ रजनी नक्षत्रे सह चंद्र गगनी ठाकती होनी खद्योत ठाकोनी होत खद्यत ते काय म्हणताय ते सूर्य उगत ज्यावेळेस सूर्य उगत ना सूर्य उगत हरपे तत्काळ मग ते प्रभू रामचंद्रांचं सूर्य बघितलं सूर्य हरकाळ आणि सूर्य प्रभू रामचंद्राचं नात्रायाने वर्णन रामाच वर्णन केलंय सूर्य आणि राम त्यांचे खतत म्हणजे सूर्य कसा आहे एक उदाहरण आंबा आणि सीताफळ जसं कसं आंबाचं कसं जास्त दिसतं त्याप्रमाणे सूर्याचं आणि त्याचं शक्ती हे केलेलं आहे नात्रायांचे उदाहरण दिले ज्यावेळी सूर्य उगवतात दिनमणी तो ठाकून नक्षत्र चंद्र गगनी नक्षत्र सुद्धा आहे प्रभू चंद्राच्या पुढे सगळे भिगेलेले आहे असं सांगत आहेत देवी देखता रघुनाथ औषधी भार समस्त शक्ती झाली प्रतिहत तुझे तेथ काय चाले तुझे तेथ काय चाले ते काय म्हणते सूर्य जर उगा पहिले जे वय अडत राहिला सूर्य तेथ ते काय म्हणते सूर्य जर उगला असता तर त्या सूर्य उगला शक्तीचा त्या शक्तीचा हे होणार होते शक्ती लक्ष्मणाच्या शक्तीचा ते दिव्य हान होता दिव्य वस्तीचा अवंकार होता ते नाहीष्ट होणार होता त्यावेळेस रघुनाथाने काय म्हणते औषध बार समजत शक्ती झाली प्रत्येक मग ते ज्यावेळेस सूर्योगाच्या झालेलं असताना जर केलं असतं तर सगळे व्यवस्थित आता तुम्ही सांगा मी वाचतो लक्ष्मी सावत करायचं आपल्याला त्यावेळेस ते काय सांगत तुम्ही देखता तेव्हा देखता रघुनाथ त्यावेळेस रघुनाथ सांगितलं आहे की तुम्ही जर केलं असतं तसं ग्रंथकर्ते सांगत आहेत आता मी वाचतो तुम्ही वाचा सावत आम्ही लक्ष्मी उडी